आज आपण रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा विशेष अगदी झटपट होणारी ओला नारळ आणि रव्याची मस्त अशी दाटसर रबडी खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत. ताटामध्ये काहीतरी गोडाचा पदार्थ करताना मग अशा वेळी ही खीर किंवा रबडी झटपट होणारी अगदी बेस्ट आहे. गॅरंटीने सांगते, अगदी झटपट होते. घरातल्या आणि पाहुण्यांना खूप जास्त आवडेल तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे, तर ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधनसाठी छानशी नारळाची बर्फी अगदी तोंडात विरघळणारी आपण बघितलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर त्याही रेसिपी जाऊन नक्की ट्राय करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. खीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका भांड्यामध्ये अर्धा लिटर गाईचं दूध घेतलं आहे. तुम्ही फुल फॅट म्हशीचं दूध जरी वापरलं तरी देखील चालेल. अर्धा लिटर प्रमाणात आपण सगळी जिन्नस मोजून घेणार आहोत, कारण अर्धा लिटर दुधाची खीर बनवणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा अगदी मंद आचेवर आपण दूध गरम करत ठेवलं आहे. दुसरीकडे गॅसवर एक कढई आपण गरम करत ठेवली आहे, म्हणजेच ही तयार होईपर्यंत दूध सुद्धा छान गरम होते. कढई चांगली गरम झाल्यानंतर 3 चमचे आपण यामध्ये साजूक तूप घेतलं आहे. तूप हलकस गरम झाल्यानंतर घेतलेला रवा या चमच्याने आपण मोजून घेतला आहे, म्हणजे अर्धा लिटरसाठी 3 चमचे आपण इथे बारीक रवा घेतला आहे. खूप जास्त रवा घ्यायचा नाही. आता हा रवा आपल्याला अगदी मंद आचेवर तळापासून ढवळत खूप जास्त रंग न बदलता पण चांगला भाजला पाहिजे, अशा पद्धतीचा आपण छान भाजून घेणार आहोत. म्हणून शक्यतो गॅसची फ्लेम मंद करायची, म्हणजे रवा छान आतपर्यंत खरपूस भाजला जातो आणि त्याचा रंग फार बदलत नाही. साधारणतः 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. अगदी खरपूस असा छान रवा कुरकुरीत भाजल्यानंतर इथे आपण 1/2 कप आणि 50 ग्रॅम प्रमाणात ओल्या नारळाचा चव घेतला आहे. सिंपली ओल्या नारळाच्या पाठीची सालं काढून तुकड्यांमध्ये मिक्सरला आपण फिरवून घेतलंय आणि फिरवताना फार जास्त मोठं न ठेवता अगदी बारीक बारीक आपण याला करून घेतलंय. तुम्हाला हवं असेल तर वेळीवर सुद्धा ओला नारळ खाऊन वापरला तरी सुद्धा चालू शकेल. ओल्या नारळाची चव सुद्धा आपल्याला या रव्यामध्ये 2 मिनिटं सगळं पाणी सुकेपर्यंत खरपूस आपण परतवून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता रवा आणि ओला नारळ भाजेपर्यंत दुधाला इथे उकळी आलेली आहे. आता या स्टेजला असं हे चमच्याने दूध वर खाली करत आणखीन 2 ते 3 मिनिटं हे दूध चांगलं शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटं शिजवून झाल्यानंतर गॅस बंद केला आहे, तर पुन्हा येऊ या रव्या आणि खोबऱ्याकडे. हा हलकासा रंग बदललेला आहे आणि दोन्हीही जिन्नस चांगली कोरडी झालेली आहेत आणि छान खरपूस भाजली गेली आहेत. असं हे मध्ये गोलाकार करून घेतला आहे. पुन्हा आपण 1 चमचाभर साजूक तूप घालणार आहोत. इथे आपण काही सुकामेवा घेतला आहे, यामध्ये काजू, बदाम, मनुके घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार सुकामेवा घेऊ शकता. सुकामेवा सुद्धा मिनिटभर मस्त परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण एकजीव करून घेतला आहे. आता या स्टेजला इथे आपण 2 चमचे मिल्क पावडर घेतली आहे. तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण मिल्क पावडर वापरल्यामुळे दूध छान दुधाची चव येते, थोडासा दाटसरपणा आपल्याला या खिरीला येतो. तुम्हाला जर वापरायची नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, घेतली तर तुमची चॉईस आहे. पुन्हा आपण 1 मिनिटभर यामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत. आता या स्टेजला मिनिटभरासाठी आपला गॅस बंद करायचा आहे, कारण या स्टेजला आपल्याला यामध्ये गरम गरम दूध घालायचं आहे. कधी कधी काय होतं, गरम दूध यामध्ये घातल्यावर दूध फाटण्याची शक्यता असते, म्हणून गॅस बंद करायचा आणि नंतर दूध घालायचं. आणि दूध घातल्यानंतर असं हे छान एकजीव करून घ्यायचं. हलकसं दाटसर व्हायला लागलं की आपण पुन्हा गॅस ऑन केलेला आहे आणि मोठ्या आचेवरच याला आपण चांगला आता शिजवून घेणार आहोत. अगदी तळापासून ढवळत साधारणतः 2 ते 3 मिनिटं चांगलं याला शिजवून घेणार आहोत. जसं जसं हे गरम होत जाईल तसं तसं हे आटायला सुरुवात होते, म्हणजे अगदी रबडी किंवा दाटसर अशी खीर आपली तयार होते. तर साधारणतः 2 ते 3 मिनिटं मोठ्या आचेवर हे छान आपण शिजवून घेतलं आहे. रवाही अगदी परफेक्ट असा छान शिजल्यानंतरच आपण यामध्ये साखर घालणार आहोत. आता इतक्या जिन्नसासाठी साधारणतः 1/2 कप आपण इथे साखर घेतली आहे आणि चमच्याने मोजाल तर साधारणतः 5 ते 6 चमचे साखर घातली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. साखरेनंतर
अगदी अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे, कारण याला अगदी मस्त असा फ्लेवर येतो. पुन्हा आपण एक मिनिटभर साखरेमध्ये शिजवून घेणार आहोत. म्हणजे बघितलं, अगदी 10 ते 12 मिनिटातच मस्त दाटसर रबडी खीर तुमची खाण्यासाठी तयार झाली आहे. आणि या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत. आता ही खीर तुम्हाला उपासाला सुद्धा चालू शकते बरं का. फक्त जिथे आपण रवा वापरलाय ना, तिथे तुम्हाला वरईचे तांदूळ थोडेसे मिक्सरला फिरवून जाडसर घ्यायचे आणि त्यामध्ये तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत. बाकी बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे. या स्टेजला आपण गॅस बंद केला आहे. अशी छान दाटसर तुमची रबडी खीर खाण्यासाठी तयार झाली आहे. थोडीशी थंड झाल्यानंतर आणखीनही दाटसर होते. मी तुम्हाला एका भांड्यामध्ये काढून दाखवते. तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, किती परफेक्ट आलेलं आहे. मस्त दाटसर आलं आहे. पुरी बरोबर खाण्यासाठी सुद्धा अगदी मस्त लागते. रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेला अशी मस्त ओला नारळ आणि रव्याची खीर नक्की करून पहा. आणि माझे व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या सर्व भावांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्या सबस्क्रायबर व्ह्यूवर्सला रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय हे मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या रेसिपीमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.